आता आहे आपण गोव्यात आणि उद्या पेपर आहे. उद्या पेपर आहे आणि आता अभ्यास चालू आहे. रिव्हिजन करायलोय. आता काय मिडीवर राहिले आणि आता जवळजवळ आपलं तिसरा अटेम्प्ट आहे आणि ह्याच्या आधी आपली काही प्री निघलेली नाही. आणि तुम्हाला माहीत असेल म्हणजे बऱ्यापैकी गावातील लोकांना माहिती आहे की गावात दिल्लीत नंतर त्यावेळी मला सत्कार वित्कार केलेला आहे. फेटा बिटा बांधलेला आहे. सगळ्या सदस्य बॉडीने मला बोलवून सत्कार वित्कार केलेला आहे आणि मी काय पास झालेलो नाही अजून. आणि मला ते पण टेन्शन आहे की याला हिने आधीच मला सत्कार वित्कार केला आणि मी पास झालेलो नाही. आणि तर आता उद्या बघूया उद्या काय काय होते. शक्यतो अभ्यास झाला आहे थोडा आणि अभ्यासाला मी घासले यावी तशी आणि ह्यावी होईल. आता पिवायकी पिवायकी तर सोडून बघितले सुट्ट्यात प्रश्न काय अडचण नाही आणि त्या पद्धतीने सुट्ट्यात प्रश्न आणि असा विषय आहे. आणि आज पण सकाळी आता आज सकाळी कसं कसं आलो सांगतो. रात्री आपण आलो बसनं. मी कोल्हापूरातून आलो मिरजेत. मिरजेतनं आलो ट्रेननं गोव्यात सकाळी. आणि सकाळी गोव्यातनं आलो आपण इथं म्हणजे पणजीमला आलो. पणजीमवरनं इथं मग आलो चालत. पणजीमधून जरा पुढं आलो बसनं. त्यानंतर इकडं आपण चालत आलो का तर काय बस बीस आम्हाला मिळालं नाही असं आहे. आणि त्यानंतर आपण आंघोळ बिंघोळ केली जरा मग नाश्ता बिष्टा करून आलो आणि जरा झोपलो. अर्धा तास झोपलो का तर झोप आलती. खूप थकले आलो. रात्री माझी झोप झाली नव्हती. झोप का झाली नव्हती का तर मोबाईल बॅगमध्ये आयपॅड होतं आणि आयपॅडची भीती होती की कोणतरी घेऊन बिन जायचं. आणि जवळजवळ मी 3 वर्षांनी ट्रॅव्हल केलं ट्रेननं काल. त्यामुळे ती पण भीती होती आणि ते पण मला थोडं एक्सप्लोअर करायचं होतं. त्यामुळे काही झोप झालं नाही. दुपार झोपलो पण आता झाले ओके. आता पण एक 10 पर्यंत आपण अभ्यास करणार ओके आणि झोपणार व्यवस्थित. काय तर परत तुझ्या डोकं शांत पाहिजे पेपर सुरू जाणं. गडबड बिडबड काय नको आहे. मला रूम टूर देतो काय काय विषय. तर हे असं आहे. इकडं असा विषय. इकडं 2 कबर्ड आहेत. हे इकडं मटेरियल आहे. तुम्हाला सांगितलं तसं ह्यात सगळे पुस्तकं आहेत आणि ह्यात आपली कपडे आहेत. ह्यात बसणार नव्हते कपडे ह्यात आणि पुस्तकं नाही देत म्हणून 2 बॅग आणल्यात. हे इकडं आहे आपण आणि गरमी खूप आहे इथं. आणि मी टी शर्ट पण गडबडीत विसरलो. एकच टी शर्ट घेऊन आलो इथे. उद्या घालायचं आपणाला. त्यामुळे आज काय टी शर्ट घातलेलं नाही. हे बाथरूम आहे असं चक्काचे काय थोडा. आणि इथे कपडे अडकलेत. टी व्ही काय पण उघडलेली नाही लावलेली नाही थोडा. तर हां इकडं बेड आहे. ते चार्जिंग आहे. आणि हे सगळे इकडं पुस्तकं पडलेली. हे जरा अजून सोडवायचं इथं नंतर सोडवूया. आणि इकडं बाहेर गॅलरी आहे. गॅलरी भारी आहे सोडायचं. इथं मी बघायची बसलेलो वाचत थोडा वेळ. आता गरमी व्हायची म्हणून. आणि इकडं आहे बघा गोवा असा. आणि आपण एकट्या मजल्यावर आहे. रूम आहे. रूमचं भाडं आणि रूमचं स्टँडर्ड बऱ्यापैकी मॅच आहे. काही जास्त नाही कमी नाही असं आहे. हे बघा हे नोट्स बिट्स आहेत या सगळ्या. काल मी आणल्या होत. आता ही बघा ती 2 बॅग आहेत. एक ती बॅग आहे आणि एक वेगळी बॅग आहे. त्या बॅगेत कपडे आहेत आणि या बॅगेत नोट्स होत्या. नोट्स जास्त होत्या आणि रिवाईज करायचं होतं आपल्याला काय पण करून. त्यामुळे मी 2 बॅग आणल्यात. म्हणलो हो दे वज पण अभ्यास महत्त्वाचा आहे. आपण काय गोव्याला फिरायला चाललेलं नाही. अभ्यासासाठी चाललो आहे. तर बघूया कसं कसं होती काय काय. शक्यतो पास होऊनच सोडणार थोडा. सुट्टी नाही यावे काय पण होती. आणि डोकं फक्त शांत पाहिजे का तर आत्ता पण आम्ही प्रश्न सोडवाय घेतलेलं काय. आणि ते एपडे आणि एफ पी आयचा क्वेश्चन होता. एपडे आणि एफ पी आय तुम्हाला बऱ्यापैकी जणांना माहीत असेल. तर एपड्याला काय 10% लिमिट आहे. तर मी ते मधलं स्टेटमेंटच वाचलं नाही आणि पहिल्या आणि थर्ड क्वेश्चन एवढंच सोडवायला लावलं. त्यामुळे ते चुकलं. मग इकडं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असा विषय होतो. मी स्वतःला मी सांगायला लावलो ह्या व्हिडिओत नवी की ओव्हर कॉन्फिडन्स भावात ठेवू नकोस. पास झाल्यावर काय बॉम्ब फोड गाड्या पळीव काय करायची तर फक्त पेपरच्या वेळी शांत राहा असं आहे. ठीक आहे. तुमच्या पण मला शुभेच्छा द्या खाली कमेंटमध्ये. ठीक आहे. त्या पण महत्त्वाच्या आहेत. गावातनं पण मी व्हिडिओ बघायला आलो आहे. ते आहेत म्हणजे आधी केलेलं मी त्यावेळी. त्यातनं मी एनर्जी घ्यायला आलो आहे उद्यासाठी. ठीक आहे. आणि आत्ता नाही आता थोड्या वेळानं फोन मला चालवतील बेस्ट ऑफ लकसाठी. त्यामुळे त्यासाठी पण थोडं तयार व्हायला लागणार आहे. काय तर मावशा वगैरे फोन करणार. गावातली बरीच लोक फोन करणार पेपर आहे उद्या म्हणल्यावर. ठीक आहे. त्याने मला पण बरं वाटते की आपण सोडलेलं नाही UPSC आणि यावेळी आपण पास होतो आहे. ठीक आहे. धुरळा कणका पाडायचा आहे उद्या. हां म्हणजे पंटी पडलांच्या तर शब्दात म्हटलं तर कणका उद्या पाडायला जाय आणि पडलाच पाहिजे कणका थोडा उद्या. UPSCचा कणका पाडून आपण परत दिल्लीला जायचं आहे. आणि पाच हे फ्री झालं काय मग आपण बऱ्याचदा भेटणार आहे. ठीक आहे. ती तुम्हाला कळलंच पुढं. ठीक आहे. जरा बोलून मला बरं वाटलं थोडा तुमच्याशी मराठीत बोलतो आहे. आणि अजून बरेच व्हिडिओ आहेत. ह्या म्हणजे भावना आहेत आपल्या. मी भीती आहे थोडा परत. प्लस दिल्लीत एवढा पैसा खर्च केला आहे. जवळजवळ 10वीपासून बघितलेलं स्वप्न आहे.
दहावीपासून आपण दुसरं काहीच बघितलेलं नाही ह्याच्याशिवाय, यू पी एस सी आणि कलेक्टरशिवाय. तर हे आहे आणि हे अजून झालेलं नाही आहे. म्हणजे वयाच्या 22व्या वर्षी व्हायचं तर, पण आता वय 23 कम्प्लीट आहे, अजून झालेलं नाही, अजून 5-6 महिने लागणार आहे असा विषय आहे. त्यामुळे बरंच झालं आहे, पण ठीक आहे, कोरोनामुळे बऱ्याच गोष्टी वरखाल झाल्या. आणि असं पण नाही की तोटा झाला होता, तर आपण मागं थांबलो त्यामुळे आपण बरेच समज पण आली, आपण अजून नॉलेज आलं, वाईज म्हणजे आपण जरा शहाणा झालो, हंबलनेस माझ्यात वाढला. का तर त्याच्या आधी मी कधीच फेल झालो नव्हतो, म्हणजे यू पी एस सीच्या आधी कधी म्हणजे बिलकुल कधीच नाही फेल, पहिलीपासून कायम पास असं आहे. आणि फेल झाल्यामुळे कळलं फेल म्हणजे काय असते, पडल्यावर कसं परत उठायचं असते. हां, हे बऱ्याच गोष्टी शिकवल्या आयुष्यात. परत कधी पुढं पडलो काय झालं तरी आपण थकणार नाही, यासाठी आपल्याला तयार केलं आहे. नाही अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, चांगल्या आपल्याला कळलं की कोण वाईट आहे, कोण चांगला आहे, कोण बरोबर आहे, कोण चुकीचा आहे. आणि इवन आपल्या आपण फेल होते त्यावेळी आपल्यासोबत कोण असते, सक्सेस वेळी कोण असते, असं आहे, लोक कशी बदलतात, असं बरंच म्हणजे गोष्टी आहेत ह्या पुस्तकात कुठल्या शिकाय मिळत नाहीत. हे फेल्युअर आहे यू पी एस सी, हे शिकवते. व्हिडिओ आता अपलोड करतो, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. अजून पण व्हिडिओ आहेत, तुमच्या कमेंट पण करा, तुमचं पण काही सजेशन असेल ते पण मला द्या. ठीक आहे, ओके, जे आपण पास होतो इज ऑल द बेस्ट, म्हणजे थँक्यू. थोडक्यात तुम्हाला सगळं दाखवायचा प्रयत्न केला आहे, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि अजून सगळं डिटेल आता सांगत जाणार आहे तुम्हाला, त्यामुळे काही अडचण नाही. त्यामुळे थँक्यू फॉर वॉचिंग, बाय.